नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, या इथे हे प्रत्येकाला माहीत असेल, मूग गिळून गप्प बसणं ही आपल्या आयुष्यातील रोजची गोष्ट आहे। कारण बोलणे हा आपल्या जीवनाचा एक भाग आहे आणि बोलणारा माणूस दिवसभर गप्प राहू शकत नाही, त्याला बोलल्याशिवाय बरं वाटत नाही। मित्रांनो, आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण आहे, म्हणून व्हिडिओला लाईक करा आणि जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा। मित्रांनो, आजकाल आपण आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारची माणसं बोलताना पाहतो। काही कामासाठी गोड बोलतात, तर काही नेहमी कडू तिखट बोलतात, तर कोणी मनात एक दाखवतं आणि ओठावर मात्र भलतंच काही असतं। कोणी आपल्या मागे चांगलं बोलतं तर कोणी वाईट बोलतं। इतकंच नाही तर अनेकदा दोन व्यक्तींमध्ये वादविवाद हे होतात। आता वादविवाद होतात म्हणजे नेहमी शीतयुद्ध होतं असं नाही। काही व्यक्ती जितकं बोलता येईल तितकंच बोलत राहतात, अगदी जिभेवरचा ताबा सुटेपर्यंत। आणि काही वेळेस काय होतं तर एखादा खूप बोलत असतो तर दुसरा अगदी थंड पडलेला असतो। तो मूग गिळून गप्प राहणं पसंत करतो, शब्द आणि शब्द वाढत राहतो हे काही लोकांना अचूक माहीत असतं। इतकंच नाही तर बोलून बोलून घसा दुखतो, स्वतःची ऊर्जा खर्च होते। या गोष्टींचा सारासार विचार करून काही लोक गप्प राहतात आणि मग समोरचा मात्र बोलतच राहतो। समोरची व्यक्ती काहीच बोलत नाही हे पाहून बोलणाऱ्याचा पारा अजून चढतो। बोलणारा क्षणभरही थांबायचं नाव घेत नाही, उलट आता का गप्प बसलाय, बोल ना काहीतरी, मी काही उगाच बडबड करतोय का, वगैरे वगैरे बोलत राहतात। कधी कधी समोरचा गप्प बसलाय हे पाहून दुसरी व्यक्ती बऱ्याचदा फायदा घेते। होतं नव्हतं सगळं बोलून टाकते ती व्यक्ती, समोरचा काही बोलत नाही म्हणजे त्याला काही फरक पडत नाही असा गैरसमज बोलणारी व्यक्ती करून घेते। समोरच्या व्यक्तीमध्ये बोलायची हिंमतच नाही। ही व्यक्ती आपल्यावर आवाज चढू शकत नाही असे कितीतरी समज बोलणारी व्यक्ती करून घेते, पण अनेकदा समोरची गप्प राहिल्यामुळे बोलणाऱ्याचं तितकंच फावतं, त्यांना काही बोलायला रान मोकळं मिळतं। अनेकदा आपल्याला सांगितलं जातं, एखादा आपल्याला काही बोलत असेल तर त्याला फार काही बोलू नये, शब्दाने शब्द वाढतात, वाद टोकाला जातात, त्यापेक्षा आपलं मूग गिळून गप्प बसायचं। आता हे आजकाल तर किती दिवस टिकायचं, असं सातत्याने मूग गिळून एखादा माणूस बसला तर कित्येकांचं रान मोकळं होईल बरं। गोष्ट कोणतीही असू द्या, काही चुकत असेल, काही चुकीचं आपल्या समोर घडताना दिसत असेल, तरीही आपण मूग गिळून किती दिवस गप्प बसायचं? केवळ नात्यांमधील वादविवादाशीच याचा संबंध आहे असं नाही, तर आपल्यासमोर जे वाईट घडतं, वाईट पेरलं जातं, चुकीचं वक्तव्य केलं जातं, तेव्हा याचा संबंध येतो। आणि अनेकदा अशा काही गोष्टी घडतानाही आपण गप्प बसतो, अशा या गप्प बसण्यात काय अर्थ आहे? मित्रांनो, आता मूग गिळून गप्प बसणे याचं घटना पाहूया। प्रिया आणि राज दोघांचं एक दिवस अचानक कोणत्या तरी गोष्टीवरनं भांडण होतं। राजचा स्वभाव तसा शांतच होता, पण प्रिया मात्र जराशी तापट होती। बोलता बोलता ती राजशी जरा चढत्या आवाजात बोलत होती। राजला मात्र चढत्या आवाजात बोलायला सवय नव्हती। इतकंच नाही तर त्याला असा चढता आवाज ऐकायचीही सवय नव्हती। त्याच्या कानात तो चढता आवाज सहन होत नव्हता। काय करू नि काय नको अशी त्याची अवस्था झाली होती। त्याला उलटून बोलायची सवय नव्हती। तो जितकं जमेल तितकं शांततेत बोलत होता, परंतु प्रियाचा पारा इतका चढला होता की राजला त्यावेळी शांत बसण्याखेरीज दुसरं काही सुचलं नाही। तो मूग गिळून गप्प बसला, त्याने प्रियाकडे दुर्लक्ष केलं, परंतु या सगळ्यात प्रिया तोंडाला येईल ते बोलत राहिली। राजविषयी ती इतरांचे कान फुंकू लागले। दुसरी घटना, खरं तर एका दुकानात एकदा चोरी होते। एक मनुष्य ही चोरी होताना पाहतो। सगळे चोरी झाली असे ओढत असतात, चोराला शोधत असतात, पण इतकं सगळं होत असताना ज्याने चोरी होताना पाहिलं असतं तो काही बोलत नाही। उगाचच आपल्यावर चोरीचा आड येईल या भीतीने तो मूग गिळून गप्प बसतो, यामुळे चोरी करण्याचं चांगलं फावतं। मित्रांनो, अशी काही उदाहरणं आपण रोज अनुभवतो। आता आपण किती वेळा आणि कुठे कुठे मूग गिळून गप्प राहायचं हे आपण आपलं ठरवायचं। आपल्या मूग गिळून गप्प बसण्याने समोरचा गैरफायदा घेतो आणि चुकीच्या गोष्टी
अनेक चुकीच्या गोष्टींना यामुळे रान मोकळं होतं, लोक बोलत सुटतात, इतरांचे कान फुंकत बसतात, जितका स्वतःचा स्वार्थ स्वार्थता येईल तितका ते साधून घेतात। म्हणून नेहमीच मूग गुळून गप्प बसण्यापेक्षा थोडं बोलायलाही शिका। मित्रांनो, हा व्हिडिओ मी तेच थांबवतो आणि जाताना मी परत एकदा सांगेन, आपल्या देवाच्या आशीर्वादाने, आपल्या परिवारासोबत आणि आपल्या मेहनतीने असं करून दाखवा की जगाला वाटेल करावं तुमच्यासारखं। धन्यवाद। जय जय राम कृष्ण हरी। श्री स्वामी समर्थ।